माझं नाव अथर्व पवार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। माझ्या आवडीचे 5 मराठी पुस्तकं जी मी वाचलेत आणि तुम्हीही वाचायलाच हवेत। 5व्या नंबरला आहे शरद तांदळे लिखित द आंत्रप्रन्युअर। पुस्तकात मांडलेला एक बेरोजगार इंजिनियर ते एक यशस्वी उद्योजक हा प्रवास तुम्हाला थक्क करून सोडेल। 4थ्या नंबरला येणारं पुस्तक आहे मुरलीधर खैरनार लिखित शोध। शिवाजी महाराजांच्या काळात लुटलेला एक खजिना लपवला जातो आणि तो मिळतो थेट 21व्या शतकात। काय आहे ही पूर्ण कहाणी हे तुम्हाला पुस्तक वाचल्यावरच कळेल। 3र्या नंबरला मी ठेवलेलं पुस्तक आहे अग्निपंख। APJ अब्दुल कलाम यांचं हे चरित्र तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही संकटांवर मात करायला नक्कीच प्रेरणा देईल। 2र्या नंबरवरचं पुस्तक आहे शिवाजी सावंत लिखित छावा। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटलावर आधारित ही कादंबरी आहे। आपल्या राजांची कीर्ती वाचून तुम्ही थक्क झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही। तर आता बारी येते माझ्या सर्वात आवडत्या आणि मी 1 नंबरला ठेवलेल्या पुस्तकाची, शरद बाविस्कर लिखित बुरा। एक गरीब कुटुंबात जन्मलेला व गावातच लहानाचा मोठा झालेला मुलगा स्वतःच्या हिमतीच्या जोरावर कसा JNU-मधला एक मोठा प्रोफेसर होतो व अनेक संकटांचा कसा धैर्याने सामना करतो ही कथा या पुस्तकात मांडली आहे। हे पुस्तक तुम्हाला मोठी स्वप्ने पाहायला व ती अस्तित्वात आणायला मदत करेल। तर ही होती माझ्या आवडत्या पुस्तकांची लिस्ट। तुमच्या आवडीची पुस्तकं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।